नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मिशेक यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, उद्या दिनांक आहे 28 सप्टेंबर। तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आज आहे 17 सप्टेंबर आणि आज आहे अनंत चतुर्थी। आणि आत्ता जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे आजच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचे शक्यता आपल्याला जे आहे शक्यतो आज खूपच कमी पाहायला मिळाली। राज्यामध्ये फक्त जे आहे थोडंफार ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळालेले आहे आज दुपारनंतर। आणि तसेच आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आपल्या राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही। हवामान पूर्णपणे कोरडे राहील कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज रात्री तसेच पहाटेपर्यंत म्हणजे उद्या सकाळपर्यंत राज्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही। हवामान पूर्णपणे कोरडे राहील। तर शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर उद्या आपल्याला जे आहे सकाळच्या दरम्यान राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील। जे आहे सूर्यदर्शन होईल राज्यातील सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यामधील हवामान पूर्णपणे कोरडे पाहायला मिळेल। आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यानसुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही। हवामान पूर्णपणे कोरडे राहील। म्हणजे शेतकरी मित्रांनो, उद्यासुद्धा आपल्याला कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही। हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे आणि ढगाळ वातावरणसुद्धा आपला जे आहे राहणार नाही। ढगाळ वातावरणसुद्धा राहणार नाही, फक्त उन्हाचा जे आहे कडक या ठिकाणी ऊन पडेल आणि उन्हाचा पारा वाढेल राज्यामध्ये सकाळपासून ते रात्रीपर्यंत। उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्याही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही। रिमझिम पाऊससुद्धा आपल्याला जे आहे राज्यामध्ये पाहायला मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता राहणार नाही हा अंदाज जे आहे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। तर जे आहे काय तुमच्या शेतीची कामे राहिली असेल ते शेतीची कामे शेतकऱ्यांनी करून घ्यावी। तसे सोयाबीन काढणे असे उडीद काढणे असो हे लवकर लवकर जे आहे शेतकऱ्यांनी करून घ्यावी। कारण की राज्यामध्ये आता जे आहे राज्यामधील पावसाला जे आहे लवकरच्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। राज्य शेतकऱ्याकडे आता फक्त 2 ते 3 दिवस राहिलेले आहे। या शनिवारपर्यंत राज्यातील जे तुमची काही शेतीची जी कामे राहिली असेल ते शेतीची कामे तुम्ही जे आहे लवकर लवकर या ठिकाणी करून घ्यावीत। कारण की राज्यामध्ये आता शनिवारपासून पावसाला सुरुवात होणार आहे। राज्यामध्ये जे आहे शनिवारपासून म्हणजे शनिवारच्या दुपारच्या दरम्यान आपल्याला राज्यातील पावसाला सुरुवात होईल आणि शुक्रवारपर्यंत जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील। शनिवारच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल शनिवारच्या दरम्यान। शनिवारी आहे 21 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबरच्या दिवशी राज्यामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। तर 21 सप्टेंबरच्या दिवशी विदर्भातील जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई कोकण या सर्व भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल। फक्त उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला थोडंफार फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये शनिवारच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही। अन्यथा सर्व भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता राहील। तसेच 22 तारखेलासुद्धा राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, 22 तारखेला 21 तारखेला दुपारच्या नंतरच राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल। सकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील आणि दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। तर हा पाऊस जे आपल्याला जवळजवळ 8 दिवस राहणार आहे म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल। म्हणजे या शनिवारी पावसाला सुरुवात होईल, पुढच्या शनिवारपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत राज्यामध्ये 8 दिवस जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमची जे काय शेतीची जी कामे राहिली असेल ती शेतीची कामे शेतकऱ्यांनी लवकर लवकर या ठिकाणी करून घ्यावीत। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 17 सप्टेंबर आणि उद्याच्याला आहे 18 सप्टेंबर। उद्याच्याला जे आहे आपल्याला जसे आजचे हवामान आपल्याला पाहायला मिळालेले आहे आजचे जसे वातावरण राहिले आहे तसेच उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे। उद्यासुद्धा आपल्याला कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही। हवामान पूर्णपणे कोरडे राहील। रिमझिम पाऊससुद्धा राहणार नाही, फक्त थोडंफार ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते दुपारनंतर। अन्यथा जे आहे पावसाची शक्यता जे आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता जे आहे राज्यामध्ये 18 सप्टेंबरपासून 18, 19, 20 आणि 20 तारखेदरम्यान म्हणजे अजून पुढील 3 दिवस राज्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार नाही। हवामान पूर्णपणे कोरडे राहील। त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, तुमची काय शेतीची जी कामे राहिली असेल ती शेतकऱ्यांनी लवकर लवकर या ठिकाणी करून घ्यावीत। कारण की राज्यामध्ये आता पावसाचा जोर या ठिकाणी कमी झालेला आहे, परंतु पुन्हा एकदा परतीच्या पावसाला जे या ठिकाणी सुरुवात होईल।
तर परतीचा पाऊस जे सुरुवात झाल्याच्यानंतर राज्यामध्ये जे आहे चांगला पाऊस पडणार आहे. तर या पावसामध्ये बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबरच्या दरम्यान जसा पाऊस झाला होता तसंच काही भागामध्ये आपल्याला पावसाचे किती या ठिकाणी पाहायला मिळेल. तर काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला जे आहे 21 तारखेच्या नंतर या ठिकाणी पाहायला मिळू शकते. तर याबद्दल जे आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाईल कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडेल आणि कोणत्या भागामध्ये कमी पडणार आहे. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे आहे 20 सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये आता पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. हवामान पूर्णपणे कोरडे राहील त्यामुळे शेतकऱ्यांची काही उडीद काढणी असेल सोयाबीन काढायची राहिली असेल तर शेतकऱ्यांनी यापुढील 3 दिवसामध्ये लवकर लवकर आपले कामे करून घ्यावीत. कारण की 21 तारखेपासून ते जवळजवळ 2 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे 8 दिवस म्हणजे राज्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर 21 तारखेला जो पाऊस पडणार आहे तो फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये राहील. उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे 21 तारखेदरम्यान पावसाची शक्यता राहणार नाही. आणि 22 तारखेला जे आहे राज्यातील म्हणजे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि जसं जसं हळूहळू जे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल हळूहळू जे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढेल आणि जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल 21 ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान. तर शेतकरी मित्रांनो असेच हवामान जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो आपण दरवेळचे रोजचे रोज आपण या ठिकाणी हवामान अंदाज या ठिकाणी सांगत असतो. उद्याचा हवामान अंदाज आपण जे आहे रोज आदल्या दिवशी शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून जे आहे आपण जसं कालचा अंदाज सांगितलं होतं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आजच्याला जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहिलं ढगा वातावरणसुद्धा राहणार नाही. आणि उद्यासुद्धा शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे 18 सप्टेंबर आणि उद्या 18 सप्टेंबरलासुद्धा राज्यामध्ये जे आहे पूर्णपणे सकाळपासूनच जे आहे सूर्यदर्शन होईल आणि जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला कोणत्याही भागामध्ये उद्याच्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील रिमझिम पाऊससुद्धा पडणार नाही उद्याच्याला आणि ढगा वातावरणसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही. हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील. तर शेतकऱ्यांनी मित्रांनो हा अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तर शेतकरी मित्रांनो आत्ताचा आमचे असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो आपण जो अंदाज या ठिकाणी सांगितलेला आहे तो अंदाज या ठिकाणी आपण या ठिकाणी खरा ठरत आहे का खाली कमेंट करून नक्की सांगा. आपण जे या ठिकाणी राज्यामध्ये आपण तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी रोजच्या रोज या ठिकाणी मला अंदाज या ठिकाणी दिले जातील. आदल्या दिवशी तुम्हाला जे आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी तुम्हाला रोजचे रोज आपले हवामान अंदाज जे आहे आपल्याला 7 ते 8 आणि 8 दरम्यान आपण या ठिकाणी ताकत असतो आणि त्या दरम्यान आपल्याला तुम्हाला शेतकऱ्यांना हवामान अंदाज रोजचे रोज पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद.